आज दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी 3 वाजेच्या सुमारास गुप्त माहिती मिळाल्यावरून पिंपळदरी ते उंडणगाव जाणाऱ्या रोडवरील सराठी फाटा येथे धीरज रतनलाल जयस्वाल वय वर्ष 34 राहणार उंडणगाव तालुका सिल्लोड, सुरेश राघव धनवई राहणार उंडणगाव तालुका सिल्लोड यांच्या ताब्यातून 336 देशी दारू संजीवनी संत्र्याच्या बॉटल्स, 7 बॉक्स किंमत रुपये 26,880 रुपये व 1 हिरो कंपनीची CD डिलक्स मोटरसायकल क्रमांक MH 20 CV 4531 किंमत 20,000 रुपये असा एकूण 46,880 रुपये किमतीचा माल मिळून आल्याने गुन्हा दाखल झाला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड श्री सुदर्शन जी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेर पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण मिरी पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांनी केली आहे. प्रतिनिधी शेख नदीम, महाराष्ट्र न्यूज 10, औरंगाबाद.